नमस्कार, आपण पाहायला सुरुवात केली आहे जनतेचे मत लाईव्ह. मी फेरोज मनियार. पाहुयाच्या ठळक घडामोडी. धनगर समाजाचे आरक्षणासह विविध मागण्यांसाठी सकल धनगर समाजाच्या वतीने आज दिनांक 13 ऑगस्ट रोज सोमवारी लोहा शहरातील जुन्या न्यायालय इमारती ते तहसील कार्यालयापर्यंत शांतीच्या मार्गाने गांधीगिरी करत, म्हणजेच दुकानवाल्यांना गुलाबाचे गुच्छ देऊन आपल्या पूर्वजांच्या वैश्यभूषेत मेंढ्या शेळ्यासह तहसील कार्यालयावर धनगर समाजाचा मोर्चा धडकला. नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरामध्ये धनगर समाजाचे आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मोर्चासह रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. हा आंदोलन लोहा शहरातील जुन्या न्यायालय इमारतीपासून ते भाजी मंडाई शिवाजी चौक ते तहसील कार्यालयावर धडकला. अतिशय शांतीच्या मार्गाने हा मोर्चा काढण्यात आला. सकल धनगर समाजाच्या वतीने बंदचे आवाहन केले तरी लोहा शहरामध्ये दुकाने चालूच होती. धनगर समाजांनी दुकान व प्रतिष्ठानवाल्यांना गुलाबाचे गुच्छ देऊन गांधीगिरी करत मोर्चा शांततेच्या मार्गाने काढला. हे आपण पाहू शकता. पोलीस निरीक्षक अभिमन्यू सोळुंके यांना गुच्छ देते वेळेस सकल धनगर समाजाचे कार्यकर्ते. धनगर समाज हे अनुसूचित जातीमध्ये असून त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच पुण्यशोलोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव सोलापूर विद्यापीठाला देण्यात यावे, अशा विविध मागण्यांचे निवेदन लोहा तहसीलदार डॉक्टर आशिष कुमार बिराजदार यांना देण्यात आले. आज दिनांक 13 ऑगस्ट रोजी लोहा शहरात अतिशय शांतपणे कोणतेही गालबोट न लागता हा मोर्चा यशस्वीरित्या संपन्न झाला. या मोर्चामध्ये मुस्लिम समाजाचे तरुण पण उपस्थित होते. आपल्या पूर्वजांच्या वैश्यभूषात सह मेळ्या शेंड्या घेऊन हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. आपण पाहू शकता. दृश्य शिवाजी चौक लोहा येथील आहे. येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. गाड्यांच्या रांगाच्या रांगा लागल्या होत्या. त्यानंतर हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. तहसील कार्यालयाच्या गेटवरच हा मोर्चा थांबविण्यात आला. यानंतर सकल धनगर समाजाच्या प्रतिनिधींनी हा निवेदन तहसीलदार डॉक्टर आशिष कुमार बिरादार यांना दिले. हे आपण पाहू शकता. सकल धनगर समाजाचा आज लोहा इथे मोर्चा काढण्यात आलेला. तहसीलमध्ये हजारो धनगर समाज इथे उपस्थित होते. आणि आम्ही महाराष्ट्र बंद धनगर समाजानं पुकारलेला असताना सुद्धा लोह्यामध्ये व्यापारी चालू ठेवा, धंदा चालू ठेवा आणि आपला मोर्चाला पाठिंबा द्या, धनगर समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा द्या असे आम्ही सगळ्याला फुलं देऊन स्वागत करण्यात आलेले आहे. कारण आम्हाला ही जाणीव होती किंवा जे व्यापारी आहे त्या व्यापाऱ्यांचा आज खरेदी विक्रीचा जर धंदा झाला तर संध्याकाळी त्यांच्या घरची चूल पेटते, भूक उपाशी मरत नाही. यासाठी आम्ही हा विचार करून, कारण आमच्या मातेने 28 वर्ष राज्य केलं हे फक्त मानवजातीसाठीच नाही तर पशुपक्ष्यासाठी सुद्धा देणे. 28 वर्ष चांगल्या प्रकारे राज्य केलं, तशाचप्रमाणे हा मोर्चा सकल धनगर समाज तहसीलवर सगळ्यांनी काढलेला आहे. कोणालाही कोण्या जाती धर्माला वेगळ्या पद्धतीने न हे करता, कोणाचे मन न दुखवता जाती धर्माचा, सर्व प्रकारचे जाती धर्म, सर्व व्यापारी बंधू, सर्व कर्मचारी बंधू आमच्या सोबत असून सगळ्यांनी चांगल्या प्रकारे आमचं जे कुलदैवत म्हणतात मेंढे वगैरे घोंगडं काठी सगळे घेऊन आम्ही खाली बसस्टँडहून खाली शिवाजी चौकापासून परत तहसीलवर आम्ही हा मोर्चा काढणार आहे. फक्त काढण्याचा एवढा उद्देश आहे की आमचं MT मध्ये जे MT चं जे आरक्षण होतं ते ST मध्ये टाकायचं होतं. ST मधलं आरक्षण अजूनही आम्हाला दिलं नाही. 65 वर्ष झालं या समाजाला झुकवत आहे भाजप सरकार. या सरकारचा निषेध म्हणून हा एक मोर्चा काढण्यात आलेला आहे. सगळे त्याबद्दल सगळ्याचे आलेल्याबद्दल सगळ्यांचं धनगर समाज बांधवाचं मी आभारी आहे. आणि सगळ्याला जय मल्हार, जय अळकोट. ओके. हा या धनगर समाजाच्या आरक्षणासाठी
गेले 1947ला भारत स्वतंत्र झाला, त्यानंतर ही खरेतर आम्ही हे समाज, आमचा धनगर समाज हो हा राज्यकर समाज आहे. चंद्रगुप्त मौर्य, तिथून आमचे सम्राट अशोक ह्यांनी राज्य किती वर्ष आशिया खंडात राज्य केलेलं आहे. ह्यानंतर आमच्या अहिल्याबाई होळकर ह्या महिलांनं टोटल 28 वर्ष राज्य केलं, आणि ते कुठली जात समाज कुठलं न मानता प्रत्येक स्टेटमध्ये ते तिकडून कन्या तिकडून त्या काश्मीर तो कन्याकुमारीपर्यंत पशु पक्षासाठी हौदं तलाव घाटं बारवा ह्या माध्यमातून त्यांनी पक्षाचं सुद्धा मेन मुद्दा काय होता आंदोलन. हा मेन मुद्दा हा आरक्षण, आमचं आरक्षण ह्या यशवंतराव चव्हाणापासनं ते पृथ्वीराज चव्हाणापासनं पर्यंत ह्या लोकांनी आमच्या आरक्षणाला कुठं कुठं निगेटिव्ह देऊन त्यांनी तिथं तिथला ते अहवाल होता तो चुकपर्यंत पाठवला. आता आम्हाला वाटलं फडणवीसांनी 2014ला ज्यावेळेस आमच्या बारामतीमध्ये मोठा मोर्चा होता भूतो ना भविष्य, पण त्यावेळेस तत्कालीन भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्रजी फडणवीस साहेब, आत्ताचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी त्यावेळेस म्हणलं होतं की पहिल्या तुमच्या बैठकीमध्ये आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ आणि शिफारस पाठवू, पण त्यांनी नंतर जसं त्या काल परवापर्यंत 4 वर्षापर्यंत त्यांनी कुठल्या हिवाळा अधिवेशन असो पावसाळी असो ह्यादीमध्ये कोणता टीस आणला टीस अभ्यास काय करताय. आमचं तर तेव्हाच आरक्षणामध्ये 36 वर आहे, पण तुम्ही नेत्याची भूमिका काय आहे रासप, नेत्याची भूमिका काय आहे तुमच्या, तुम्ही नेते. मी आमची भूमिका राशपमध्ये मी नाही आहे, आमचा तर राशपच्या आमच्या अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्षाला फडणवीस साहेबानं गाजर देऊन चॉकलेट देऊन त्यांना त्या शासनाच्या पुढे भाजपचे जे भाई माधवरावजी आहेत त्यांनी फार या समाजावर विश्वासघात केलेला आहे. त्यांनी या समाजात मी नाही आहे, मी जिथं मंत्री नाही हे असते तर मी पार्लमेंट गेलो असतो. अरे तुम्ही त्याच्या नावावर तुम्ही ह्याच्यावर आमदारकी मिळली भाजपच्या, तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष असताना तुम्ही मंत्रिपद घेतलं आणि तुम्ही त्या समाजाला धनगर समाजाला आज फेकून देत आहे. आम्हाला दुसरा समाज मी माझ्या बेजिंग करतो हे आम्हाला मान्य नाही, तरी आम्ही आम्हाला शासनाला आमचा संदेश पोहोचवा म्हणून आमचं एकच म्हणणं आहे की जास्तीचं होईल तेवढं लवकरात लवकर आमच्या आरक्षणाचे हे आमचा जे अध्यादेश हे आहे नाही. आम्ही ऑलरेडी एसटीमध्ये आहेत. आम्हाला एक म्हणायचं आहे केंद्र शासनाचा आणि मला महाराष्ट्र शासनाचा उद्देश समज नाही. मला केंद्र शासनाने आम्हाला OBC टाकले, महाराष्ट्र शासनाने आम्हाला NTC टाकले, आणि आम्हाला ऑलरेडी घटनेमध्ये आम्ही एसटीत आहेत, म्हणजे आम्ही कोणते लाभार्थी पक्के आम्हाला हे समजत नाही. म्हणून या तत्कालीन प्रदेशाध्यक्ष भाजपा देवेंद्र फडणवीस साहेब आताचे मुख्यमंत्री माननीय महोदय यांनी आम्हाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण द्यायचं नमूद केलं होतं, पण आज एक कॅबिनेट नाही सर असे 200-250 कॅबिनेट झाल्यात तरी त्यांनी आमच्या आरक्षणाबद्दल कुठं हात घातला नाही. म्हणून आम्हाला माननीय मुख्यमंत्री साहेबाला एवढंच विचारायचं आहे की आम्ही एसटीत आहेत का NTT आहेत का OBC आहेत हेच आम्हाला समजत नाही. बस आम्ही आमचा आजचा उद्देश एवढाच आहे की माननीय पुढची काय भूमिका आहे का तुमच्या आरक्षण. आमचं म्हणणं एकच आहे, आम्ही फक्त आम्ही आजचं निवेदन आम्ही सांगित केलं आहे. आमचं एकच आहे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला एकच निवेदन आहे आमचं. साहेब तुम्ही 2 मिनिटात होळीच्या पत्रामध्ये महाराष्ट्राचा धनगड आणि धनगरा एकच आहे, डचं तुम्ही तुम्हाला करता आलं नाही, हे दोनच शब्दाचं तुम्ही पत्र द्यावं आणि पंतप्रधानाला द्यावं आणि आमच्या आरक्षणाची बजावणी आम्हाला